लग्नाचा भपका टाळून नवदंपत्याकडून परीक्षार्थींना तीन लाखाची पुस्तके अमर आणि राणी कळमकर या अहमदनगरमधील नवदंपत्याने लग्नावर अनाठाई खर्च टाळून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन लाखाची पुस्तके भेट दिली हल्ली लग्नात संपत्तीचा ओंगळवानं प्रदर्शन करण्याचा ट्रेंड आला आहे डीजेच्या तालावर बेदुंद नाचत लग्नात पैसे उधळले जातात मात्र अहमदनगरमध्ये नवदंपत्यांनी डामाडोल बाजूला ठेवून नवा आदर्श समोर आणला आहे लग्नाचा अनाठायी खर्च टाळून स्पर्धा परीक्षेसाठी तब्बल तीन लाख रुपयाची पुस्तके त्यांनी खरेदी केली आहेत या विवाह सोहळ्यात लक्ष्मीबरोबर सरस्वतीचाही अनोखा संगम पाहायला मिळाला आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनीही या नवदंपत्याला शुभाशीर्वाद देऊन कौतुक केले अमर आणि राणी कळमकर या नवदंपत्याच्या लग्नाच्या रुखतात पुस्तके मांडली गेली होती फौजदार व्हायचं एम पी एस सी पूर्वपरीक्षा एम पी एस सी प्रशासनच इंडियन पॉलिटिक्स भारताचं अर्थशास्त्र फौजदार येशोमार्ग आणि जनरल नॉलेज अशा बऱ्याच पुस्तकांची ती तजेरी होती पैशाच्या अभावी शैक्षणिक अडचणी असल्यामुळे इतरांसाठी त्यांनी ही पुस्तक खरेदी केली स्पर्धा परीक्षेसाठी त्यांनी दहा हजार पुस्तकांचं वाचनालय सुरू केले अमर आणि राणी या दोघांनाही सामाजिक कार्याची फार आवड आहे दोघेही उच्च शिक्षित आहेत दोघेही आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक आहेत ते दोघेही सामाजिक कार्यात आवड घेत असल्यामुळे त्यांनी दोघांनी लग्नातील फेटे हारतुरे मानपान आणि सत्काराला फाटा दिला आहे आहे आहेराऐवजी पुस्तक आणण्याचं आव्हान त्यांनी पाहुण्यांना केलं त्यामुळे लाडू करंजीच्या रुखवताऐवजी सगळीकडे पुस्तकच पुस्तक दिसत होते लवकरच ही पुस्तके लायब्ररीत दाखल होतील लग्न सोहळ्यात डी जेच्या आणि फटाक्याची आतशबाजी नसली तरी कोणाचा रुस्वा फुगा नव्हता ऐवजी पुष्पवृष्टी झाली या लग्न सोहळ्यात अनेक प्रतिष्ठांनी हजेरी लावून नवदंपत्यांचं कौतुक केलं कळमकर नवदांपत्य रेशीम गाठीच्या पवित्र धाग्यानं विवाहबद्ध झालं आपला आनंद द्विगुणित करताना त्यांनी सामाजिक भाने जपलं राणीच्या रूपाने अमरच्या आयुष्यात लक्ष्मी आली मात्र दोघांनी मिळून गरजूंना सरस्वती भेट दिली दोघांची ही पुस्तकांची भेट अजरामर राहील हे नक्कीच